ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं आनंद आश्रम हे शिवसैनिकांचं प्रेरणास्थान आहे. मात्र शुक्रवारी आनंद आश्रमात घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाची लाट उसळलीय. येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. यानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे शिंदे गटावर भडकल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर टेंभी नाक्यावर असलेल्या आनंद मठाचं नाव आनंद आश्रम करण्यात आलं होतं. 1967 सुमारास दिवंगत आनंद दिघे यांनी ही जागा भाड्यानं घेतली होती. तेव्हापासून याची ओळख आनंद मठ अशी झाली. येथून आनंद दिघे यांनी शिवसेना वाढीबरोबरच अनेक आंदोलनं आणि चळवळी उभारल्या. येथील एका खोलीत आनंद दिघे यांचं वास्तव्य होतं. दिघे यांच्या निधनानंतर त्यांची खुर्ची तेथे असून शिवसैनिक येथे नतमस्तक होतात. पण शुक्रवारी आनंद आश्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात गणेशोत्सवातील मिरवणुकीत ढोल पथकावर पैसे उधळल्याचं दिसतंय. आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर पैसे उधळल्यानं सर्व स्तरातून टीका होतीय. याच प्रकरणावरून आनंद दिघे हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी शिंदे गटाला लक्ष केलंय. दिघे साहेबांचं पूजन आपण करतो, देव मानतो, दैवत समजतो, त्यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळणं ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. दिघे साहेबांची प्रतिमा, संस्कार, तत्व आणि त्यांचे विचार चुकीच्या पद्धतीनं जनतेसमोर जात असतील तर दुःखदायी आहे. आनंद आश्रम हा आनंद आश्रम राहिला नाही, खऱ्या अर्थानं आपला आनंद हरपला असं केदार दिघे यांनी म्हटलंय. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी ही प्रथा असल्याचं म्हटलंय. टेंभी नाक्यावरील गणेश विसर्जन करताना ही प्रथा आहे. काही लोक चुकीच्या पद्धतीनं टीका करतायत. ज्या पदाधिकाऱ्यांना पैसे देण्याची पद्धत वापरलीय त्याच्यावर पक्षानं कारवाई केलीय असं यावेळी नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.